मुक्ताई नगरामध्ये रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे या एकमेकींसमोर आल्या, एकमेकींना भिडल्यात. लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोप करण्यात आले. रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांनी एकमेकींवर आरोप प्रत्यारोप केले. रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यात पुन्हा एकदा झुंपली आहे. चाकणकर यांनी मुक्ताई नगरमधील आयोजित कार्यक्रमात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला 1500 किंमत कशी कळणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर रोहिणी खडसे यांनी उत्तर दिले. गावामधून येणाऱ्या आडे आदिवासी वाड्या वस्त्या पाड्यांवरच्या महिला भगिनी 1500 किंमत खूप मोठी आहे. आणि खरं ज्यांना स्वतःचं कर्तृत्व नाही आहे, मग वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. त्याच्यामुळे मी असेल, आम्ही चंद्रकांतदादा असेल, आम्ही संघटनेतून आलो आहे, चळवळीतून आलो आहे, रस्त्यावर आंदोलन करून आलो आहे, जनतेसाठी काम करून आलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला 1500 किंमत आहे. ज्यांच्यावरती आदरणीय पवार साहेबांच्या उपकाराने ते आज पद भोगत आहेत, बाकी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काही नाहीये. त्यांना पवार साहेबांनी दिलंय म्हणून ते आहेत, पण ज्या पवार साहेबांनी त्यांना एवढं दिलं त्या पवार साहेबांना पण त्या सोडून चालल्या गेल्यात. तशा लोकांना मला असं वाटतं फार महत्व देण्याची गरज नाही, कारण बाप बदलणार पैकी त्या आहेत आणि बाप बदलणं त्यांना फार सोपं आहे, कारण पहिले आदरणीय पवार साहेबांसोबत होत्या. त्यांच्या नंतर सुप्रियाताई सुळेंमुळे त्या आज ज्या मोठ्या झालेल्या आहेत त्या सुप्रियाताई सुळेंवरती पण टीका करायला कमी करत नाहीत. ते ज्यांना ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत, तर त्या जनतेच्या काय होणार आहे.